नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापिका अनिता राजेंद्र पाटील अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती विद्यार्थी मित्रांनो पाठीमागच्या लेक्चरला आपण प्रकरण क्रमांक चार पर्यावरण संरक्षण पद्धती यामधील उपभोक्ता शिक्षण इको लेबलिंग व पर्यावरणीय परिणामांचे मूल्यांकन या उपघटकांचा अभ्यास केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो उपभोक्ता शिक्षण म्हणजे काय तर ग्राहकाला परवडणारा खर्च बजेट क्षमता व खरेदीविषयी जागरूकता याचे ज्ञान देणे होय म्हणजे आपण कोणतीही वस्तू खरेदी करताना जागरूक असणे हे किती गरजेचं आहे तसेच आपली बजेट क्षमता आपणास परवडणारा खर्च व खरेदीविषयी आपण जागरूक असणं ही अत्यंत गरजेचे आहे म्हणजे त्याला काय म्हटलं जातं उपभोक्ता शिक्षण मग उपभोक्ता शिक्षणाची गरज आहे गरज का आहे कारण प्रत्येकाने कोणतीही गोष्ट खरेदी करत असताना जागरूक असणे हे अतिशय गरजेचे आहे तसेच उपभोक्ता संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशीला लागू झाला तर त्याच्यामध्ये काय कोणकोणते अधिकार देण्यात आले अधिकार कोणकोणते प्रदान करण्यात आले तर या कायद्याअंतर्गत घातूक वस्तू आणि सेवांपासून संरक्षण करण्याचा अधिकार वस्तू आणि सेवांचे प्रमाण आणि कामगिरीबद्दल माहिती देण्याचा अधिकार उत्पादने सेवा यांची तुलनात्मक दरांद्वारे खुलेपणाने निवड करण्याचा हक्क तसेच कोणत्याही निर्णयावर सुनावणीचा हक्क ग्राहकांच्या हिताबाबतचा अधिकार याचा अभ्यास आपण केला यानंतर इको लेबलिंग म्हणजे काय तर लेबलिंग म्हणजे एक पर्यावरणीय कार्यप्रदर्शन प्रमाणपत्र आणि एक लेबलिंगची पद्धत आहे जी पूर्ण जगभरात वापरली जाते म्हणजेच इको लेबलिंग हे काय करतं तर ऊर्जा कार्यक्षमता वाढवतात व वा कचरा कमी करण्यास मदत करतात गे, हे पर्यावरणाचे नुकसान कमी करण्यास मदत करतात म्हणजे आपण विकत घे जी वस्तू घेत असतो ती पर्यावरणाच्या दृष्टीने शाश्वत आहे का म्हणजे पर्यावरणास कोणतीही नुकसान पोहोचवणारी आहे का त्याच्यापासून जो कचरा निर्माण होणार आहे तो पर्यावरणास घातक आहे का, का? आणि म्हणजे या पद्धतीने त्याच्यावरती इको लेबलिंग केलं जातं म्हणजेच इको त्याला काय म्हणतो आपण इको लेबलिंग ही एक पर्यावरणीय कार्यप्रदर्शन प्रमाणपत्र आणि एक लेबलिंगची पद्धत आहे याच्यानंतर काय पाहिलं आपण इकोमार्क इकोमार्क म्हणजे काय तर भारत सरकारने पर्यावरणपूरक उत्पादनांची सहज ओळख पटवण्यासाठी एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये इकोमार्क म्हणून ओळखली जाणारी एक इको लेबलिंग योजना सुरू केली पर्यावरणास कमी हानिकारक अशी उत्पादने ग्राहकांना सहज ओळखता यावीत व ती विकत घेण्यास त्यांना प्रोत्साहित करण्या करण्याचे या योजनेचे उद्दिष्ट होते आणि मग काय उत्पादन प्रक्रिया वापर व वापरानंतर विल्हेवाट लावताना पर्यावरणाची हानी लक्षणीय प्रमाणामध्ये कमी करणाऱ्या उत्पादनांवरती इकोमार्क लेबल हे केले जाऊ शकते यानंतर आपण काय पाहिलं तर भारतातील इकोमार्क योजनेचा लोगो म्हणून मातीचं भांड निवडलं गेलं कारण का कारण मातीसारख्या पुनर्वापरायोग्य संसाधनांचा वापर केला जातो ते कमी ऊर्जेत तयार होतं तसेच घातक कचरा निर्माण करत नाही म्हणून भारतातील इकोमार्क योजनेचा लोगो म्हणून मातीचं भांड हे निवडलं गेलं यानंतर कशाचा अभ्यास केला आपण आयोसो चौदा हजार मानक म्हणजे आय एस ओ फोर्टीन थाउजंड मानक कशास म्हणतात आणि याच्यानंतर ई आय ए म्हणजेच एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट पर्यावरणीय परिणामांचे मूल्यांकन म्हणजे काय त्याच्या कोणकोणत्या पायऱ्या आहेत त्याच्या नऊ पायऱ्यांचा आपण अभ्यास केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो कोणताही प्रकल्प हा करत असताना ई त्या प्रकल्पाचे ई आय ए करणे हे गरजेचं आहे ही एक पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन प्रक्रिया आहे आणि हे ई आय ए करणं अतिशय गरजेचं असतं कारण तो प्रकल्प जो आहे तो पर्यावरणीयदृष्ट्या पर्यावरणास घातक नाही ना याची ना। पूर्णपणे या ई आय ए पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन प्रक्रियेद्वारे छाननी केली जाते आणि वेगवेगळ्या पायऱ्या पण अभ्यासलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रकल्प छाननी आहे व्याप्ती आहे पर्यावरणाची पायाभूत माहिती स्थापित करणे परिणामांचे विश्लाषण करणे पर्यायांचा विचार करणे पर्यावरण परिणाम अहवाल तयार करणे यानंतर सार्वजनिक सल्लामसलत निर्णय आणि नंतरची देखरेख म्हणजे कोणताही प्रकल्प करत असताना त्या प्रकल्पाचे ई आय ए करून घेणे हे अत्यंत गरजेचे असते यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा आपला उपघटक आहे तो म्हणजे हरित लेखा परीक्षण म्हणजेच काय ग्रीन ऑडिट विद्यार्थी मित्रांनो ग्रीन ऑडिट म्हणजे काय तर स्थानिक प्रादेशिक आणि जागतिक पातळीवर होणारे जलद शहरीकरण आणि आर्थिक विकासामुळे अनेक पर्यावरणीय समस्यांना सामोरे जावे लागत आहे आ या पार्श्वभूमीवर सर्व संस्थांसाठी पर्यावरण लेखापरीक्षण प्रणाली प्रणालीचा अवलंब करणे आवश्यक आहे ज्यामुळे शाश्वत विकास होईल म्हणजेच कसा चिरंतन टिकणारा विकास शाश्वत विकास म्हणजे काय चिरंतन टिकणारा विकास ज्या विकासामुळे पर्यावरणास कोणती हानी पोचणार नाही असा विकास त्याला काय म्हटलं जातं शाश्वत विकास म्हटलं जातं म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट पर्यावरणीय शाश्वता हा देशासाठी एक महत्त्वाचा विषय होत चालला आहे त्यासाठी संस्थांची भूमिका अधिक महत्त्वाची आहे हरित लेखापरीक्षण म्हणजेच ग्रीन ऑडिट ही एक अनोखी प्रक्रिया आहे ज्यामध्ये संस्थेमध्ये उपलब्ध संसाधनांचा म्हणजेच ऊर्जा पाण्याची गुणवत्ता जागा आणि हवेची गुणवत्ता जाणून हरित लेखा परीक्षण ही विविध आस्थापनांच्या पर्यावरणीय विविधतेच्या घटकांची पद्धतशीर ओळख प्रमाणीकरण नोंद अहवाल आणि विश्लेषण करण्याची प्रक्रिया आहे म्हणजेच पहा विद्यार्थी मित्रांनो एखाद्या संस्थेमध्ये जास्तीत जास्त नैसर्गिक ऊर्जा संसाधनांचा वापर म्हणजेच काय ऊर्जा पाण्याची गुणवत्ता जागा हवेची गुणवत्ता जाणून घेतली जाते या ग्रीन ऑडिटमधून म्हणजेच हरित लेखा परीक्षणामधून आणि मग त्याचं काय केलं जातं त्याचं प्रमाणीकरण केलं जातं नोंद केली जाते त्याचा अहवाल तयार केला जातो आणि या सर्व प्रक्रियेला काय म्हटलं जातं ग्रीन ऑडिट म्हणजेच हरितलेखा परीक्षण मग संस्थांची कार्य ज्यामुळे स्थानिक रह रहिवाशी आणि पर्यावरणास धोका निर्माण होऊ शकतो का याचे परीक्षण करण्याच्या हेतूने हरित लेखा परीक्षणांची सुरुवात किती साली झाली तर एकोणीसशे सत्तर सालापासून करण्यात आली म्हणजे नाईन्टीन सेवन्टीमध्ये ऑडिटची सुरुवात झाली संस्था सर्वात जास्त ऊर्जा पाणी किंवा इतर संसाधने कुठे वापरली जा जात आहेत हे निर्धारित करण्यासाठी हरित लेखापरीक्षण हे उपयुक्त साधन असू शकते त्यानुसार संस्था बदल कसे राबवायचे आणि संवर्धन कसे करायचे याचा विचार करू शकते म्हणजेच काय तर नॅचरल एनर्जी सोर्सेस जे आहेत म्हणजे पाणी आहे तसेच विंड एनर्जी आहे सोलार एनर्जी आहे याचा वापर आपण कुठे कुठे करू शकतो हे निर्धारित हे ऑडिटच्या माध्यमातून केले जाते आणि त्याच्यासाठी कोणकोणते संस्था संस्थेला बदल करायचे आहेत ते कसे राबवायचे आहेत आणि संवर्धन कसे करायचे आहे याचा विचार याच्यामध्ये केला जातो मग या हरित लेखापरीक्षणाचे म्हणजे ऑडिटचे मुख्य उद्दिष्ट काय आहे संस्थेच्या आणि आसपासच्या पर्यावरणाची स्थिती सुधारणे पर्यावरणाचे संरक्षण करून मानवी आरोग्यास होणारे धोके कमी करणे हे याचे उद्दिष्ट आहे बघा ग्रीन ऑडिटचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर ऑब्जेक्ट काय आहे संस्थेच्या आणि आसपासच्या पर्यावरणाची स्थिती सुधारणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करून मानवी आरोग्यास होणारे धोके कमी करणे हे याचे उद्दिष्ट आहे यामध्ये संस्थेद्वारे पर्यावरणावर परिणाम करणाऱ्या कार्यपद्धतींचे विश्लेषण केले जाते आता बघा यामध्ये ग्रीन ऑडिटमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश येतो होतो हे आपण आता यानंतर पाहूया आता इथं एक आकृती दाखवलेली आहे बघा हरित परी हरित लेखा परीक्षणामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो तर त्याच्यामध्ये पहिला घटक आहे कचरा लेखा परीक्षण नंतर इथे बघा कचरा लेखा परीक्षणामध्ये या कृतीमध्ये तुम्हाला दिसत आहे दोन डस्टबिन दाखवलेले आहेत आणि तिथे कशाचं लोगो आहे तर रियूज रिसायकल रिड्यूस आपण पाठीमागच्या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे थ्री आर्स रियूज रिसायकल रिड्यूस ते कचरा लेखापरीक्षण नंतर जललेखापरीक्षण म्हणजेच वॉटर लेखापरीक्षण यानंतर ऊर्जा लेखापरीक्षण म्हणजे त्याला काय म्हटलं जातं एनर्जी ऑडिट यानंतर परिस्थितिकीय लेखा परीक्षण या घटकांचा समावेश हा हरित लेखापरीक्षणामध्ये होतो त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण पाहूयात आता की कचरा लेखापरीक्षण म्हणजे काय कचरा लेखापरीक्षण म्हणजे काय तर कचऱ्याचे प्रकार आणि प्रमाण निश्चित करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो यामुळे कचऱ्याचे प्रमाण कमी करणे किंवा कचऱ्याचे पुनर्चक्रीकरण इत्यादी प्रकल्प राबवण्यास मदत होते यामध्ये कचरा वर्गीकरण पुनर्वापर पुनर्चक्रीकरण व कंपोस्ट करून कचरा निर्मिती कमी करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते कचरा संकलन आणि विल्हेवाट लावण्याची यंत्रणा तपासून काय वाया जाते हे तपासून आणि शून्य कचरा परिसर कसे तयार करायचे हे समजण्यास मदत होते म्हणजे पहा कचरा परीक्षणामध्ये काय केलं जातं तर कचरा वर्गीकरण पुनर्वापर पुनर्चक्रीकरण व कंपोस्ट करून कचरा निर्मिती कमी करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते कचरा संकलन आणि विल्हेवाट लावण्याची यंत्रणा तपासून काय वाया जाते हे तपासून आणि शून्य कचरा परिसर कसे तयार करायचे हे समजण्यास मदत होते कशाच्या माध्यमातून तर कचरा लेखा परीक्षणाच्या माध्यमातून हा झाला पहिला घटक कशाचा तर हरितलेखा परीक्षणाचा यानंतर दुसरा घटक आहे जललेखा परीक्षण तर जललेखा परीक्षण म्हणजे काय हे पाणी वापराच्या सांडपाणी शुद्धीकरणाच्या सुविधा यांचे मूल्यांकन करते हे पाण्याची एकूण आवश्यकता प्राप्त केलेल्या व पुनर्वापर केलेल्या प्राण्यां सॉरी पाण्याचे प्रमाण मोजते पाण्याची मागणी व पुरवठा संतुलित करणे साठवण करणे व टंचाईच्या वेळी त्याचा उपयोग करणे हे जललेखा परीक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे बघा जललेखा परीक्षणाचे म्हणजेच वॉटर ऑडिटचे मुख्य उद्दिष्ट काय आहे तर पाण्याची मागणी व पुरवठा संतुलित करणे साठवण करणे व टंचाईच्या वेळी त्याचा उपयोग करणे हे जललेखा परीक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे यानंतर पुढचा घटक आहे ऊर्जालेखा परीक्षण तर ऊर्जालेखा परीक्षण म्हणजे काय म्हणजेच एनर्जी ऑडिट म्हटलं जातं याला हे ऊर्जा संवर्धन त्याचा वापर आणि संबंधित प्रदूषण कमी करण्यासाठीच्या पद्धतीचे मूल्यांकन करते ऊर्जा लेखापरीक्षण काय करते तर ऊर्जा संवर्धन त्याचा वापर आणि संबंधित प्रदूषण कमी करण्यासाठीच्या पद्धतीचे मूल्यांकन करते हे ऊर्जा वापराच्या पद्धतीवर लक्ष केंद्रित करून ऊर्जा संवर्धनाची तंत्रे सुचवण्यास मदत करते यानंतर चौथा जो घटक आहे तो म्हणजे परिस्थितिकीय लेखापरीक्षण तर परिस्थितिकीय लेखापरीक्षण म्हणजे काय हे संस्थेचे हरित क्षेत्र मोजण्यासाठी जैवविविधता ओळखण्यासाठी आणि पर्यावरणाशी असलेले संबंध समजून घेण्यासाठी संस्थेच्या जमिनीच्या वापरावर लक्ष केंद्रित करते म्हणजे पहा ज्या संस्थेचे लेखापरीक्षण करायचे आहे त्या संस्थेने जैविधतासाठी हरित क्षेत्र किती राखून ठेवलेलं आहे याचा काय काय केलं जातं या, के या जमिनीच्या वापरांवरती लक्ष केंद्रित केलं जातं तसेच हे संस्थेच्या हरित भागाची टक्केवारी मोजते म्हणजे पूर्ण हरित क्षेत्र त्या संस्थेचं किती आहे याची टक्केवारी मोजली जाते यानंतर हरित क्षेत्राची भूमिका ही महत्त्वपूर्ण आहे कारण ते वायू प्रदूषण कमी करते आणि जैविकतेस मदत करते हे कीडनाशके आणि पर्यावरणात सुरक्षित पर्यायांचा वापर करून पर्यावरणाची देखभाल करण्यासाठी संस्था किती पुढाकार घेते हे तपासते कोण परिस्थितीके लेखापरीक्षणाच्या माध्यमातून काय केलं जातं तर ही संस्था पर्यावरणाची देखभाल करण्यासाठी किती पुढाकार घेते हे तपासले जाते यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा जो आपला मुख्य पॉईंट आहे तो म्हणजे हरित लेखा परीक्षणाचे फायदे म्हणजेच ग्रीड ऑडिटचे फायदे काय आहेत ॲडव्हान्टेजेस कोणकोणते आहेत ग्रीन ऑडिटच्या त्याच्यामध्ये पहिले पहिला जो फायदा आहे तो म्हणजे हे संस्थेला पर्यावरणासंबंधी अधिक चांगले कार्य करण्यासाठी सक्षम करते हे संस्थेच्या संसाधनांची यादी तयार करण्यास मदत करते तसेच पर्यावरणाचे संवर्धन आणि व्यवस्थापन करण्यासाठी त्यांचे स्वतःचे मार्ग चांगल्या प्रकारे शोधण्यासाठी हरित लेखा परीक्षण मदत करते एखाद्या संस्थेला पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव आहे हे हरितलेखा परीक्षणाच्या अभिप्रायाद्वारे सूचित होते संसाधनांच्या कार्यक्षम वापराद्वारे पर्यावरणास अनुकूल पद्धतीचा प्रसार करते पहा ग्रीन ऑडिटचे किती फायदे आहेत म्हणजेच पर्यावरणासाठी अधिक जास्तीत जास्त चांगले कार्य करण्यासाठी सक्षम करते कोण लेखा परीक्षण तसेच संस्थेच्या संसाधनांची यादी तयार करण्यास मदत करते पर्यावरण संवर्धने व्यवस्थापन करण्यासाठी स्वतःचे चांगले मार्ग शोधण्यासाठी लेखा परीक्षण मदत करत असते म्हणजे पर्यावरणाचे संवर्धन जास्तीत जास्त कोणकोणत्या प्रकारे केलं जाऊ शकतं ऊर्जा ऊर्जेची एनर्जी जी बचत कशी केली जात जाऊ शकते पाण्याचा वापर काटकसरीने कसा केला जाऊ शकतो तसेच नॅचरल एनर्जी सोर्सेस जे आहेत त्यांचा वापर जास्तीत जास्त करून पर्यावरणास हातभार कशाप्रकारे लावला जा जाऊ शकतो हे मार्ग शोधण्यासाठी हरित परीक्षण मदत करत असते तसेच एखाद्या संस्थेला पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव हीसुद्धा जे ग्रीन ऑडिटचा अभिप्राय असतो ते त्या माध्यमातून सूचित केले जाते मग त्यानुसार ती संस्था बदल घडवून आणत असते तसेच संसाधनांच्या कार्यक्षम वापराद्वारे पर्यावरणास अनुकूल पद्धतीचा प्रसार केला जातो कोणकोणत्या पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब ती संस्था करू शकते या पद्धती सांगितल्या जातात किंवा त्या पद्धतींचा प्रसार केला जातो यानंतर पुढचं जे पुढचे जे आहे ते ऊर्जा लेखा परीक्षण पद्धत म्हणजे काय तर मित्रांनो ऊर्जा लेखा परीक्षण पद्धत म्हणजे काय घरे उद्योग संस्था शाळा इत्यादीमध्ये वापरल्या जाणाऱ्या वीज गॅस आणि इतर इंधन ऊर्जांच्या वापराची आणि पडताळणी होय दिलेल्या सुविधेत ऊर्जा कशी वापरली आहे हे जाणून घेण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल मानले जाऊ शकते वेगवेगळ्या कार्यानुसार ऊर्जा वापरण्याचे मोजमाप करते हे सुधारणेला कोठे वाव आहे ते सांगते आणि अशा प्रकारे ऊर्जा व्यवस्थापन प्रयत्नांवर कोठे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे हे शोधून काढले जाते म्हणजे पहा घरे उद्योग संस्था शाळा इत्यादीमध्ये वापरल्या जाणारी जी वीज आहे गॅस इतर ऊर्जा संसाधनांचा वापराची तपासणी पडताळणी केली जाते यानंतर ऊर्जा कशी वापरली जाऊ जाते तसंच ऊर्जा वापरत असताना त्याचा वापर ऊर्जेचा त्या काटकसरीने केला गेला आहे की नाही किंवा केला जाऊ शकतो हे वेगवेगळे मार्ग सुचवले जातात त्याच्यामध्ये ऊर्जा व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं जाऊ शकतं या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं जातं कशाच्या माध्यमातून तर ऊर्जा लेखापरीक्षणाच्या माध्यमातून तर संस्थेचे ऊर्जा लेखा परीक्षण कोणकोणत्या निकषांवर आधारित आहे तर ऊर्जा वापराचे प्रकार प्रतिदिन ऊर्जा वापराचे प्रमाण तसेच ऊर्जेचा कार्यक्षम वापर व संवर्धन म्हणजेच काय ऊर्जा संवर्धन म्हणजे ऊर्जा वाया न जाऊ देता अधिक कार्यक्षमतेने वापरणे ऊर्जेचे संवर्धन करणे हा एक महत्त्वाचा ऊर्जा स्रोत आहे कारण ऊर्जेचे का एक एकक म्हणजे युनिट वाचवणे म्हणजेच एक एकक ऊर्जा निर्माण करण्यासारखेच आहे म्हणजे पहा मित्रांनो की आपण ऊर्जेचं काटकसर कर करतो म्हणजेच काय की ऊर्जा निर्माण केल्यासारखंच आहे म्हणजे एक ऊर्जेचे एक एकक म्हणजे एक युनिट जर आपण वाचवलं म्हणजेच त्याचा अर्थ काय होतं तर एक युनिट ऊर्जा ही आपण निर्माण केली तर या ऊर्जा लेखा परीक्षणामध्ये पाच पायऱ्या दिलेल्या आहेत इथे पहा ऊर्जा लेखा परीक्षणाच्या ह्या पाच पायऱ्या आहेत पहिली पायरी दुसरी पायरी तिसरी पायरी आणि चौथी पायरी आणि पाचवी पायरी तर पहिल्या पायरीमध्ये काय केलं जातं पहा संस्थेच्या इमारतीचे बांधकाम रचनांची वैशिष्ट्ये वापरकर्त्यांच्या सवयी पद्धती आणि इमारतीची देखभाल विचारात घेऊन सर्वेक्षण प्रश्नावली तयार केली जाते म्हणजे सर्वेक्षण कोणकोणत्या प्रश्नांच्या माध्यमातून केलं जाऊ शकतं त्या त्याची प्रश्नावली म्हणजे क्वेश्चनरी तयार केली जाते मग त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न असतात तर संस्थेच्या इमारतीचे बांधकाम रचनांची वैशिष्ट्ये वापरकर्त्याच्या सवयी पद्धती आणि इमारतीची देखभाल विचारात घेऊन प्रश्नावली तयार केली जाते यानंतर दुसरी पायरी आहे त्यामध्ये काय पाहिलं जातं तर, तर संस्थेत वापरल्या जाणाऱ्या विविध ऊर्जा उपकरणांची संख्या आणि ऊर्जा वापरामुळे होणारे खर्च शोधून काढले जातात म्हणजे संस्थेमध्ये ऊर्जा उपकरणांची कोणकोणत्या प्रकारची उपकरणं वापरली जातात आणि ऊर्जा वापरामुळे होणारे खर्च शोधून काढले जातात नंतर तिसऱ्या पायरीमध्ये काय केलं जातं तर विभाग स्तरावर ऊर्जेचा वापर शोधला जातो म्हणजे विभागवार किती ऊर्जा वापरली जाते किती एनर्जी वापरली जाते हे पाहिलं जातं नंतर चौथी पायरी आहे संस्था किती ऊर्जा वापरते याची गणना केली जाते व ऊर्जेचा जो अपवय आहे विनाकारण ऊर्जा वाया घालवली जाते ही क्षेत्रे शोधली जातात आणि नंतर शेवटची पायरी आहे म्हणजे पाचवी पायरी आहे यामध्ये पर्यायी पुनर्नवीकरणीय या। ऊर्जा स्रोतांची वापराची शिफारस केली जाते उदाहरणार्थ सौर ऊर्जा म्हणजे पर्यायी की बाबा सौर ऊर्जेचा आपण वापर केला जातो म्हणजे सोलार एनर्जी वापरली जाऊ शकते या वापराची शिफारस केली जाते फॉर एक्झाम्पल सोलार एनर्जी विद्यार्थी मित्रांनो ऊर्जेची बत बचत आपण कशी केली पाहिजे आहे इथे काही गोष्टी दिलेल्या आहेत की आपण कोणकोणत्या माध्यमातून ऊर्जेची बचत करू शकतो जेथे शक्य असेल तेथे सौर ऊर्जेसारख्या पुनर्नवीकरणक्षम ऊर्जा स्रोतांचा वापर करा तसेच खोली किंवा वर्गाबाहेर जाताना दिवे पंखे आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करा पहा आपण घरामध्ये ज्या रूममध्ये आपण आहोत त्या रूममधलेच आपण लाईट्स फॅन हे चालू ठेवले पाहिजेत ज्या रूममध्ये कोणी नाही त्या रूममधले फॅन तसेच लाईट्स ह्या बंद केल्या पाहिजेत किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणं ही बंद केली पाहिजेत लिफ्टऐवजी खाली येताना जिनांचा वापर केला पाहिजे तसेच पाणी वाया घालवू नये या पद्धतीने किंवा या माध्यमातून आपण ऊर्जेची जास्तीत जास्त बचत करू शकतो किंवा ऊर्जेचा काटकसरीने वापर करू शकतो म्हणजेच ऊर्जेचा वापर काटकसरीने का करणे म्हणजेच ऊर्जा निर्माण करणे होय यानंतर इथे पहा ऊर्जा लेखा परीक्षणाचे फायदे दिलेले आहेत त्यामध्ये आपण पहिला फायदा पाहूयात संस्थेच्या ऊर्जा वापराची पद्धत समजून घेण्यास मदत करते तसेच ऊर्जा वाया जाणारे क्षेत्र ओळखून ऊर्जेची बचत पुनर्नवीकरणीय ऊर्जा स्रोतांचा वापर केल्यास संस्था अधिक ऊर्जा कार्यक्षम होऊ शकते तसेच ऊर्जा लेखा परीक्षण जागतिक तापमान वाढ रोखण्याच्या दृष्टीने एक छोटेसे पाऊल आहे आता इथे पहा या आकृतीमध्ये काय दिलेलं आहे तर उपक्रम दिलेला आहे या उपक्रमामध्ये काय दिलेलं उपक्रमा आहे पहा त्याच्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये पाहिलं आपण तर प्रश्न दिलेला आहे इमारतीच्या सभोवतालचे मैदान झाडे झुडपे आणि गवत यांनी व्यापलेले आहे का म्हणजे पहा ऊर्जा लेखा परीक्षण करत असताना या पद्धतीने असे हे प्रश्न तयार करणं गरजेचं आहे आणि मग तिथं पहिला प्रश्न कोणता आहे तर इमारतीच्या सभोवतालचे मैदान झाडे झुडपे आणि गवत यांनी व्यापलेले आहे का पुढच्या कॉलममध्ये काय दिलेलं आहे होय नाही आणि तीन नंतर चौथ्या कॉलममध्ये काय दिलेलं आहे तर उपाययोजना म्हणजे पहिल्या कॉलममध्ये प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर होय किंवा नाही या स्वरूपात असेल आणि पुढच्या चौथ्या शेवटच्या कॉलममध्ये काय लिहायचं आहे आपल्याला तिथे उपाययोजना नंतर पुढचा दुसरा प्रश्न कोणता आहे इमारतीच्या आतील खोल्यांच्या भिंती आणि छत प्रकाश परावर्तित करण्यासाठी हलक्या रंगाच्या आहेत का म्हणजे बघा लाईट कलर वापरले असले तर काय होतं भरपूर आपल्याला प्रकाश मिळतो आणि डार्क कलर असतील तर काय होतं आपल्याला फ्रेश वाटत नाही म्हणजे लाईट जी असते ती रिफ्लेक्ट होत नाही नंतर तीन नंबरचा जो प्रश्न आहे तो काय आहे इमारतीच्या पूर्वेकडील आणि पश्चिम बाजूला काही खिडक्या आहेत का का बरे कारण व्हेंटिलेशन हवा खेळती राहण्यासाठी अशा अशा पद्धतीने खिडक्या आहेत का नसतील तर उपाययोजना तिथे आपण द्यायचे शेवटच्या कॉलममध्ये नंतर चौथा प्रश्न आहे जेथे जेथे शक्य असेल तेथे नैसर्गिक प्रकाश येण्याची तरतूद केलेली आहे का नंतर पाच नंबरचा प्रश्न आहे काम पूर्ण झाल्यावर सर्व उपकरणे बंद करण्यात येतात का नंतर पाण्याचे नळ गळतीपासून मुक्त आहेत का म्हणजे लिकेजेस खोटे आहेत का हे पाहायचे आहेत म्हणजे पहा हे जी प्रश्नावली तयार केलेली आहे ती ऊर्जा लेखा परीक्षणाची पहिली पायरीवर आधारित आहे पहिली जी पायरी आहे तिथे पहा आपण पाहिलं पहिल्या पायरीमध्ये की संस्थेच्या इमारतीचे बांधकाम रचनांची वैशिष्ट्ये वापरकर्त्याच्या सवयी पद्धती आणि इमारतीची देखभाल विचारात घेऊन सर्वेक्षण प्रश्नावली तयार करते म्हणजे पहिल्या पायरीमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर प्रश्नावली तयार करायची यानंतर पहा पुढचा जो उपक्रम दिलेला आहे तो इथे दिलेला आहे पहा उपक्रम दोन ऊर्जा लेखा परीक्षणाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पायरीवर आधारित आहे हा म्हणजे आपण दुसरी आणि तिसरी पायरी कोणती पाहिली तर दुसऱ्या पायरीमध्ये काय सांगितलेलं आहे संस्थेत वापरल्या जाणाऱ्या विविध ऊर्जा उपकरणकरणांची संख्या आणि ऊर्जा वापरामुळे होणारे खर्च शोधून काढते आणि तिसऱ्या पायरीवरती काय केलेलं आहे तर प्रत्येक विभाग स्तरावर ऊर्जेचा वापर हा शोधला जातो म्हणजे पहा या उपकरणामध्ये काय करायचं आहे तुम्हाला तर या उपक्रमामध्ये लेखा का परीक्षण काय करत असताना विद्यार्थ्यांनी संस्थेतील ऊर्जेचे स्रोत शोधायचे आहेत म्हणजे पहा इथं काय केलेलं आहे या पद्धतीने ते टेबल एक करायचं आहे म्हणजे प पहिला कॉलम आहे जोडणी टप्प्यांची संख्या मीटरचे स्थान स्रोत सुरक्षेच्या उपाययोजनांची सूचना असल्यास अ ब जनरेटर म्हणजे या पद्धतीने काय करायचं आहे तर त्याची संख्या वीज जोडणी जोडणीचे मूळ स्थान आणि स्वरूप नमूद करायचं आहे या टेबलमध्ये म्हणजे बघा संस्थेला किती वीज देय मिळते ते, ते शोधायचं आहे वीज बिलाचा कालावधी वापरलेल्या युनिटची संख्या आणि एकूण रक्कम म्हणजे पहा बिल एक दोन आणि एकूण नंतर पुढचा कलम आहे बिलाचा कालावधी वापरलेल्या युनिटची संख्या एकूण रक्कम वीज बिल कपातीचे पर्याय संवर्धन नंतर उपक्रम तीन जो दिलेला आहे उपक्रम तीन तो ऊर्जा लेखा परीक्षणाच्या तिसऱ्या पायरीवर आधारित आहे म्हणजे पहा तिसरी पायरी कोणती आहे तर विभाग स्तरावर ऊर्जेचा वापर हा शोधून काढायचा आहे म्हणजे पहा उपकरणेच्या कॉलममध्ये ट्यूबलाईट्स इलेक्ट्रिक बल्ब्स सिलिंग फॅन एकूण संख्या नंतर सरासरी बॅट ते दिलेले आहे तिथे दररोज वापराचा कालावधी किती वेळ लाईट वापरली जाते यानंतर दरवर्षी वापराचा कालावधी रोजचा वापर काढायचा त्याच्यानंतर दरवर्षीचा काढायचा आणि नंतर दरवर्षी वापरली जाणारी वीज आणि वीज बिल कपातीचे पर्याय आणि संवर्धन या पद्धतीने हे उपक्रम दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एकमेकांच्या म्हणजे तुमच्या मित्रांच्या मित्रमैत्रिणींच्या काय आहे की आपल्या घरातील वीज बिलाचं किंवा ऊर्जा लेखा परीक्षण एनर्जी ऑडिट तुम्ही करू शकता अशा प्रकारची क्वेश्चनर तयार करून हा एक उपक्रम किंवा एक हा प्रोजेक्ट तुम्ही करू शकता याच्यामध्ये या, या पद्धतीने हे जे उपक्रम दिलेले आहेत उपक्रम एक आणि उपक्रम दोन आणि तीन या पद्धतीने जर तुम्ही तुमचं जे ॲनालिसिस आहे ते केलं म्हणजे डाटा कलेक्ट करा आणि त्याच्यातून तुमचे कॅल्क्युलेशन करा म्हणजे तुमचं तुमच्या घरामधले ग एनर्जी ऑडिट होईल किंवा तुमच्या एकमेकांच्या मित्रमैत्रिणींच्या घराचे एनर्जी ऑडिट तुम्ही या माध्यमातून करू शकता किंवा या ज्या दिले पायऱ्या दिलेल्या आहेत या पायऱ्यांच्या मदतीने तुम्ही एनर्जी ऑडिट करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरला आपण पाहिलं की ग्रीन ऑडिट म्हणजे काय तसेच ग्रीन ऑडिटमध्ये कोणकोणत्या कौन घटकांचा समावेश होतो कचरा जल लेखा परीक्षण ऊर्जा लेखा परीक्षण परिस्थितीय लेखा परीक्षण तसेच लेखा परीक्षणाचे फायदे ऊर्जा लेखा परीक्षण म्हणजे काय म्हणजेच एनर्जी ऑडिट कशाच म्हटलं जातं एनर्जी ऑडिटच्या कोणकोणत्या कौन पायऱ्या स्टेप्स कोणकोणत्या कौन आहेत हे पाहिलं तसेच ऊर्जा बचत कशी केली पाहिजे आहे आपण आपल्या रोजच्या जी जू... जीवनामध्ये ऊर्जेची बच बच्च, बचत कशी केली पाहिजेल आहे आपल्याला कशा सवयी लावून घेतल्या पाहिजे आहेत हे पाहिलं आपण यानंतर ऊर्जा लेखापरीक्षणाचे फायदे किंवा ऊर्जा लेखापरीक्षण करत असताना कोणकोणत्या गोष्टींचा आपण उपयोग करून आपलं ऑडिट केलं पाहिजेल आहे याचे उपक्रम इथे दिलेले आहेत पाठ्यपुस्तकामध्ये ते पाहून तुम्ही काय करायचं आहे तर उपक्रम करायचा आहे किंवा प्रोजेक्ट तुम्ही करायचा आहे हा एक विषय तुम्ही प्रोजेक्टसाठी निवडू शकता तर विद्यार्थी मित्रांनो इथं आपण थांबूयात खरं तर या प्रकरणामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आपण घेतलेली आहे बघा उपभोक्ता शिक्षण म्हणजे आपलं रोजचं जीवन जगत असताना आपण ही बऱ्याचशाच अशी गोष्टी खरेदी करत असतो आपण गरज नसताना आणि त्याविषयी जागरूक असणं अतिशय गरजेचं आहे किंवा आपल्या घरातील लोकांना किंवा आपल्या शेजारील असतील घरातील असतील यांना जास्तीत जास्त आपण याच्याविषयी जागरूक करणं ही काळाची का का गरज का 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 आहे तसेच त्याचे महत्त्व काय आहे उपभोक्ता म्हणजे कंज्युमर एज्युकेशनचे काय महत्त्व आहे त्याची गरज काय आहे हे पाहिलं इकोलेबली म्हणजे काय ग्रीन ऑडिट म्हणजे काय एनर्जी ऑडिट म्हणजे काय ह्या ज्या गोष्टी आहेत त्या पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत म्हणजेच आपल्या सर्वांच्या दृष्टीने ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि याचा अभ्यास याची माहिती जाणून घेणे हे अत्यंत गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो यानंतर पुढच्या लेक्चरला आपण पर्यावरणपूरक पर्यटन म्हणजेच इको म्हणजे काय याचा अभ्यास करणार आहोत तसेच आंतरराष्ट्रीय अधिवेशन आणि करार याविषयीचा अभ्यास करणार आहोत आजच्या लेक्चरला आपण विद्यार्थी मित्रांनो इथंच थांबूया स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या नियमित व्यवस्थित आहार घ्या व्यायाम करा आणि सुरक्षित रहा. थँक यू व्हेरी मच